1863 साली दत्तात्रयांनी प्रकट झालेले स्वयंभू आमचे स्वयंभू स्थान असून आणि प्रत्येक वर्षी यात्रा भरते. पहाटे काकडा होतो, काकड्यानंतर अभिषेक असतो, अभिषेक सामुदायिक अभिषेक सोहळा. त्यानंतर सहा वाजता आरती होते. आरतीनंतर आणि अभिषेक चालू असतात. अभिषेकानंतर नंतर कावडीचं पाणी पडतं. कावडीच्या नंतर अभिषेक, अभिषेकानंतर बाराची आरती होते. बाराची आरतीने झाल्यानंतर परत अभिषेक सोहळा, देणगी सोहळा आणि दिवसभर फराळ चालू असतं. फराळानंतर संध्याकाळी 2 ते 4 यावेळेत भजन असतं. भजनानंतर 4 ते 6 कीर्तन असतं जन्माचं. कीर्तनानंतर आणि जन्माचा कार्यक्रम होतो. जन्म झाल्यानंतर आरती होते. आरती झाल्यानंतर संध्याकाळी देवाची मिरवणूक असते सर्व गावामध्ये. त्यानंतर हरिजागर होतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सांगता होते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.